सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली येथील प्रभाग क्रमांक दहामधील काळी खण व परिसर सुशोभीकरण करण्याचा शब्द भारतीय जनता पार्टीने निवडणुकीपूर्वी दिला होता त्यानुसार उद्या होणाऱ्या महासभेत काळी खण व परिसर सुशोभीकरणासाठी एक कोटी अठ्ठावीस लाख तेहत्तीस हजार नऊशे चौदा रुपयांचा निधी मंजुरीचा विषय महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे आज महापौर गीता सुतार उपमहापौर आनंदा देवमाने स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे या प्रभागाचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व नगरसेविका अनारकली कुर्णे युवा नेते जमीर कुर्णे यांच्यासमवेत परिसराची पाहणी केली शहर अभियंता परमेश्वर हालकुडे यांनी याबाबतची सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांना दिली यावेळी सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे सहाय्यक आयुक्त एस एस खरात शिवाजी वाघमारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते